चवीला एकदम मस्त लगते खायला असे एकदम भारी लागते. ही रान केळी का? ही रान केळी. त्या बिया चावायच्या नाहीत, त्या बिया चावल्या ना आणि त्याचे पण 10 मिनिटं जर आपल्या तोंडात ठेवले तर आपले दात डायरेक्ट पडून जातात. बापरे. म्हणजे ते कॅल्शियम असतं ना आपल्या दातामध्ये, ते कॅल्शियमचे स्टोन डायरेक्ट वितळवतात. साऊंड करते मेटल सारखे. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये लोखंडाचं प्रमाण जास्त असेल ना, म्हणून तसे आवाज करतात. ह्या सगळ्या वेगवेगळ्या साऊंड मध्ये आवाज देतात. अच्छा. याच्यात पण विविधता आहे. पण ही इथली लोकल आहे, म्हणजे सुरगाण्यातले ही ऑर्किड आहे. हे बापळ्याच्या डोंगरावरती होते. हा झाडाला असं बोलला जातो, ऑर्किड बोलला जातो. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे फूड फ्लेवर्स ट्रॅव्हल मध्ये. मागच्या भागात आपण जाणून घेतलं रान झोपडीविषयी, इकडच्या निसर्गरम्य परिसराविषयी. आपण इकडच्या चविष्ट जेवणाचाही आस्वाद घेतला. ह्या भागात आपण घेऊन आलो आहोत इकडची जैवविविधता. हर्षद भाऊने आम्हाला इकडच्या जैवविविधतेविषयी भरपूर माहिती दिली, तीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या भागातून प्रयत्न करत आहोत. तर आपण ही शेवटपर्यंत निश्चित बघा, आपण हा नक्कीच भाग एन्जॉय करा. चला तर मग, वेळ न दवडता आपण सुरुवात करूया आजच्या मजेदार एपिसोडला. चवीला एकदम मस्त लागते खायला असे. ही रान केळी का? ही रान केळी. याच्यामध्ये बिया आहेत ना, ते कॅल्शियम साठी सगळ्यात, म्हणजे ज्यांना स्टोन असताना कॅल्शियम येतं, नाही स्टोन असतं ना ज्यांना पोटामध्ये कॅल्शियमचे स्टोन, ते लगेच विरघळून टाकतं. हा, याची पावडर बनवायची आणि ते घ्यायचं असतं. चवीला गर खूप कमी असतं पण चवीला खूप भारी असते. आता ही पिकलेली आहे, ही तर बघ, ही एक एक पिकते. दर दिवशी सकाळी मी याची एक दोन खात असतो, म्हणजे आयुर्वेदिक आहे. हा, आणि हे नॅचरल आहे ना, म्हणजे यांना काही खत पाणी काहीच नाही. हे काय पिकलेले तयार झालेले नाही, तर इथे नंतर ना फक्त बिया चावायच्या नाहीत, त्या बिया चावल्या ना आणि त्याचे पण 10 मिनिटं जर आपल्या तोंडात ठेवले तर आपले दात डायरेक्ट पडून जातात. बापरे. म्हणजे ते कॅल्शियम असतं ना आपल्या दातामध्ये, ते कॅल्शियमचे स्टोन डायरेक्ट वितळवतात. इतकं जबरदस्त खडे वितळवत. म्हणजे ही आमच्याकडची एक स्टोरी घडलेली की त्या माणसाला ते आयुर्वेदिक औषध दिलं ना की तू बिया खा, म्हणजे पावडर करून खावा असा. त्याने घेतल्या, ते पावडर करायच्या वेळी त्याने चावल्या, 10-15 मिनिटं तोंडात असेल तरी सगळे दात पडले. बापरे, इतकं पावर आहे. नाही, केळी खायला काहीच प्रॉब्लेम नाही. आता मी दर दिवशीच खातो ना. फक्त ते आपल्याकडे कसं लसूण असतो ना, आपण जमिनीमध्ये लावतो ना. ही ऑर्किड फॅमिली आहे पण ही इथली लोकल आहे, म्हणजे ही सुरगाण्यातले ही ऑर्किड आहे. अच्छा. हे बापळ्याच्या डोंगरावरती होते. तर मी खूपच सुंदर त्याची फुलं पण खूप सुंदर. ही जंगलामधली आहेत. आता ही ना झाडावरती वाढतात. तुम्ही जवळून कॅमेरा घ्याल ना, ही त्याची मुळं आहेत आणि ही सुंदर अशी सफेद फुलं आहेत. खूपच म्हणजे आकर्षक एकदम मस्त. ही सुप्त अवस्था आहे ही, पण मी आता इथे आणले तर याला पाणी देतोय. तर मग ही त्यांनी कळी दिले आणि हे फुलं येतात. पावसाळ्यामध्ये याला मस्त पानं वगैरे येते. तुम्ही बाकीचे इकडे पण लावलेत, पण हे सगळे आता फुलून आलेत. हा झाडाला असं बोललं जातं, ऑर्किड बोललं जातं. अच्छा. साधेच आपले कंद लागतात का याच्यासारखे? नाही, कंद नाही. आता ही ह्या वर्षी झाली ना की हे मरून जाईल आणि इथून परत एक नवीन कोंब फुटेल त्याला. अच्छा. तिथे तिथेच ते ग्रो करतं असं. आणि ही जी झाडं हे खातात कसं, म्हणजे पाकळी वगैरे काही असं खाल्लं नाही जात. हे आयुर्वेदिक त्याचं महत्व ना तेवढं. त्याला लसणासारखं लसूण वगैरे काहीच नाही. फक्त इकडचं लोकल नाव याला झाड्या लसूण बोललो, कारण ह्या झाडावरती असतं. म्हणजे लसणाची काही छोटी पाकळी असते, तसं याल्यानंतर बी येतं, पण खाल्लं नाही जात. अच्छा. हा बिगोनिया झाला इथे आहे, असं फुलाले त्याला. हे क्रिसमस कॅक्टस झालं. त्याच्यानंतर इकडे ना ही आहे ना, ही बघा इथे आता ही गुच्छानी फुलं आलेत ना, किती भारी वाटत आहे. हो, फार छान दिसत. आणि आपण अचानक बघितले आपल्याला प्लास्टिकची फुलं वाटत, ज्यादा रिअल नाही वाटत. ही आहे ना, तर ही कोथंबीर आहे, पण ही आपल्याकडची कोथंबीर नाही. ही आसामच्या पट्ट्यात, भारताच्या पूर्व पट्ट्यामध्ये ना ही कोथंबीर वापरली जाते. तुम्ही स्मेल घ्याल ना, स्मेल घ्या. स्वयंपाकामध्ये ही कोथंबीर वापरली जाते. फारच स्ट्रॉंग स्मेल आहे. म्हणजे आपण गावठी कोथंबीर कशी असते तसा स्मेल आहे याचा. कुठली? ही वाली का? हा, ही वाली. हे आता त्या दिवशी पाऊस पडला ना, थोडी अशी खराब झाली, परत ही जिवंत होती. मग ही वापरली जाते जेवणात. भारताचा जो पूर्वपट्टा जेवढा आहे, सगळ्यांमध्ये बाजारात याच्या जोड्या असतात. अच्छा अच्छा अच्छा. किंवा चायनीज फूड मध्ये ते सॅडल म्हणून वापरतात ना, कापून ते हे वापरतात. अच्छा. आणि हा आहे ना, हा केशरचा आहे, जो आपण केशर खातो ना. अच्छा, हे केशरचा केशरचा बंद आहे. तो बाकीचे तिकडे आहेत, पण ते अजून उगले नाहीत. हा उगला. त्याच्यानंतर ही सर्क्युलंट आहे,
असे एकदम मस्त कमळाच्या फुलासारखी दिसत आहे वाढत जाता. हा वेगळा कॅक्टस आहे, हा वेगळा कॅक्टस आहे, हा याला एक छोटस फुल आलंय. हे पेंटिंग वगैरे फार छान आहेत. हा हे एक ना इथे 4-5 वर्षापूर्वी एक कपल आलेलं, ते जळगाव साइड चं होतं, मग ते पेंटिंग करायचे ना. अच्छा. ते आले नाही तिथे, मग त्यांच्याकडून आम्ही करून घेतलं. हे पेंटिंग आणि हे झाडांनीच एकंदरीत फार छान वातावरण आहे इकडे. अच्छा. आपण फक्त हे असे तोडतो, जो ज्याला येतो ना तो तोडतो, ते उकळवतो आणि त्याच्या साखर चवीनुसार आम्ही आपण चहा घेतला. त्याच्यानंतर इथे आहेत ना, तर हे इथे मोझॅक प्लांट आहे, असे फुलाची डिझाईन सारखी तयार करतात. अच्छा. मोझॅक प्लांट याच्यासाठी खर्चवरती कशी डिझाईन असते अशी डिझाईन करतात. आणि हा शिंगाडा आहे, म्हणजे आपण अच्छा तो शिंगाडा जो काळा आहे तो याच्या मुळांना लागतो. हे 1000 पाकळ्यांचं कमळ आहे, 1000 पेटल ऑफ लोटस. अच्छा. ते हे आहे आणि ते लोटस आहे ना, तर ते 10-12 पाकळ्यांचं आहे. आपण जो खरा कमळ बोलतो ना तो हा असतो. आणि नाही ते कमळ तो डेली आहे. आणि हे जे खाली पाण्यावर तरंगताना हे कमळ असतात, हे कमळ नाही, हे वॉटर लिली असतात. अच्छा. खरा जो लोटस आणि कमळ असतो तो हा असतो, जो आपल्या हाईटला वाढतो, पानं वरती वाढतात आणि फुलं पण वरती येतात. फुलं अशी खूप मोठी असतात आणि मधमाशा खूप मधमाशा आहेत, करोनासारखी आहेत. म्हणजे हे जेव्हा मोठं होतं ना, तर आपल्याला आपण काता सध्या कसं ते करवंदाचे वगैरे खायला ते वापरतो, ते हे नॅचरली असतात. डोने बनवतो हे नॅचरली. त्यासाठी अजून ते झाड मोठं वाढलं की पाण्याचा आकार पण मोठा होईल. तो गुलाब आपल्यासारखा जेवला का नाही? जेवलो. ते नाकी थोडीशी भाजी घेऊन इकडे. हे गावठी पपई येत, म्हणजे आता ही हिचं बघाल ना, एक एक पपई 3 ते 3.5 किलोची चांगलीच लगडली. हा, ही इथून लागत गेलेली. त्याच्यानंतर हे डेझर्ट रोज आहे, तिथे हे डेझर्ट रोज आहे. इकडे आता ती पपई बघाल ना तुम्ही, तर मी काय केलेलं आहे, कमरेपर्यंत वाढली ना पपई, छाटून दिलेली, त्याला 3 फांद्या फुटल्यात. एकाच पपईला 3 पपईचं उत्पन्न. आता ही इकडे सिंगल वाढली ना, किती पपई आहेत, 10-15 असतील. याला आहेत ते जास्त पपई आहेत, म्हणजे प्रत्येक फांदीला पपई आहे तिला. म्हणजे हे छाटल्यावर त्याच्यात ना 3 फांद्या आल्या, याला 3 पपईचं उत्पन्न. त्याच्यानंतर हे बिगोनिया आहे. बाकी हा मॉन्स्टेरा आहे, हा मॉन्स्टेरा, हा गोल्डन मॉन्स्टेरा. हे ऑर्किड आहे, हे मी नारळाच्या बुंद्यात लावलंय. त्याचं पोपटी कलरचं फुल एकदम रेअर आहे ना. आणि हे आहे ना, तर हे इकडे मगईचं पान, कलकत्ता पान. अच्छा. जे मगई आपण त्याच्यातली जी पातळ क्वालिटी असते स्पेशल वाली ती. आणि हे आहे, हा मॉन्स्टेरा आहे, अशीच असतात. इकडे ही कॉफीची झाड आहेत. आता आपण थोड्या वेळपूर्वी कॉफी टेस्ट केली ना, आता ही फुलांवरती आले, कळ्या लागल्यात त्याला, कळीवरती आली, आता फुलतील ही. आणि इकडे ही ठरलेली आहे कॉफी, बारीक कच्ची कॉफी आहे. अच्छा, ही कच्ची आहे. मग ही ब्राऊन होतात ना? हा, ही ब्राऊन होते. त्याच्यानंतर त्याच्यातल्या बिया काढायच्या, भाजायच्या आणि पावडर करून. कच्ची कॉफी असते ना ती, आताचा ट्रेंड आलाय की ते वेट लॉस साठी सगळ्यात हे असते, म्हणजे ती बारीक करायची, जे ग्रीन कॉफी वगैरे म्हणतात. ही दगड आहे ना इकडची, आहे ना, वाजत नाही. ही दगड अशी साऊंड करते मेटल सारखी. अच्छा. म्हणजे याच्यामध्ये लोखंडाचं प्रमाण जास्त असेल ना मेटलचं, म्हणून तसे आवाज करतात. ह्या सगळ्या दगडा वेगवेगळ्या साऊंड मध्ये आवाज देतात. अच्छा. ह्याच्यात पण विविधता आहे. हा एक झाडा लसून आहे ना, तर हा इकडचं जे लोकलचं मोहाचं झाड असतं ना त्याच्या झाडावरचा आहे. याला पिवळे कलरची फुलं येतात. प्रत्येक झाडावरचा ऑर्किड असताना त्याला एक वेगवेगळ्या कलरची फुलं येतात. त्याच्यानंतर हा डेझर्ट रोज झाला, त्याला हे मस्त फुल येतात.
हे बोनसाय बनवलंय. इकडचे जे लोकल झाड आहे ना खडक पायऱ्या आणि आंबू पायर, त्याच्यातलं हे आंबू पायऱ्याचं बोनसाय बनवलंय. हे वडाच्या झाडाचं बोनसाय बनवलंय. हे वडाच्या झाडाचं बोनसाय बनवलं. हे इथून मुळावरती तीन मुळावरती बॅलन्स झालंय. त्याच्यानंतर हे बॉल कॅक्टस आहे. इकडे आहे ना तर हा खडक पायरा आहे आणि हा हे कॅक्टस आहे. त्याच्यामध्ये एक गोंधारीचं घर आहे मातीनं बनवलेलं. तर ते हे तिचं घर आहे. त्याच्यात ते पिलट सोड म्हणजे अंडी सारखी सोडते आणि ते घर बंद करून देते. कोंबडीचं कसं अंडा आपोआप बाहेर म्हणजे पिलू आतून मोठं झालं की आपोआप निघतं, तसं याच्यामधले त्या अळ्या मोठ्या झाल्यात ना म्हणजे ते त्याची पिलं आपोआप बाहेर येतात. आता हे त्याच्यात वरती अंड टाकणार आणि ते परत मातीने बुजून देणार. आता टेम्परेचर ना ते बरोबर वाढणार आणि काही दिवसानंतर बाहेर येऊन तसं त्याचं हे जाणार. असं हे घर बनवत 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 जाते वर तिचं. हा एक वॉटर बांबू आहे इकडे आणि हे पिवळ्या कलरचं वॉटर लिली आहे. जांभळ्या कलरची ती गुलाबी कलरची. इकडे आहे तर हे फिशबोन कॅक्टस आहे. फिशबोन कॅक्टस याच्यासाठी की याचा हा जो आकार असतो ना तो माशाचा काटा कसा असतो मला त्याच्यासारखा म्हणून याला फिशबोन कॅक्टस. ब्रह्मकमळाचा प्रकार आहे. याला गुलाबी कलरचे मस्त फुलं येतात. हे आहे तर हे बोनसाय परत आला. हे मी त्याला दगड टाकले, ते दगड त्याने पकडून घेतले. आता पुढच्या वर्षी परत वरती काढून घेईल, मस्त दिसेल ते. त्यानंतर इथे आहे ना तर हे मुंग्यांचं जिवंत वारुळ आहे. हे वारुळ आहे नॅचरल. हे आता त्या मुंग्या त्यांचं त्यांचं काम करतात. हे इथून एक किती सुंदर स्ट्रक्चर त्यांनी बनवलंय. आपल्याकडे तिकडे दुसरीकडे पण आहे. आपला उद्देश हा की पावसाळ्यामध्ये खूप पाऊस येतो ना, तर आपल्याकडे काय ते प्रोटेक्शन त्यांना द्यायला पाहिजे. मग पावसाळ्यात आपण काय करतो, हे वरती असं छत सारखं ठेवून देतो म्हणजे डायरेक्ट त्याच्यात पाऊस नाही पडत. अच्छा, तर याच्यात आहेत म्हणजे मुंग्या अजून? याच्यात आहे, त्याच्यात आहे, त्याच्यात. हे उमराचं बोनसाय आहे. हे एक वॉटर लिली आहे. आता फुल त्याचं उन्हामुळे कमी झालं होतं दिवस. हे थायलंड चेरीचं झाड जे केक वरती जी चेरी ठेवली जाते लाल, तर हे याला फुलं यायला सुरुवात झाली. हे इथे फुलं आली. अच्छा, हे कुठली फुलं आहेत? पिवळी वाली ही असंच शोची आहे. जंगलामध्ये असत आहे, तुम्ही ते आणून लावलेले. नर्सरीमध्ये पण असत पण हे जंगली आहेत. पूर्ण फुलं एकदम विविध व्हरायटीचे आले. हे अननस वालो हे याचा. हे कोकोचं झाड ज्याच्यापासून चॉकलेट बनत ना, ते हे कोकोचं. त्याला खाली छोटी छोटी फुलं यायला लागलीत. खाली याला खोडाला फुलं फळं येतात. छोटीशी लहान पपई असं तेवढी वाढते. त्याच्यातल्या बिया काढायच्या भाजायच्या आणि ते डायरेक्ट कोको पावडर म्हणून यूज केली जाते. हे चॉकलेटचं झाड किंवा कोकोचं झाड. त्यानंतर हे बासमतीचं झाड आहे. याचं आपण भातामध्ये पान टाकलं ना सगळा तांदूळ हा बासमतीचा वास येतो त्याचा. अच्छा, नॅचरली. हे काहीतरी वेगळं आहे म्हणजे पानालाच असं वास आहे का? हा वास येतो. आता थोडासा कमी झालाय पण दीपावळीपर्यंत झाड असं स्ट्रॉंग होतं. म्हणजे पावसाळ्यात त्याचा रस कसं असं वाढत असेल ना, दीपावळीपर्यंत वास असा खूप भारी असतो. म्हणजे एवढ्या एवढ्या ठिकाणी सगळीकडे बासमतीचाच वास असतो. हे आहे ना तर इथे एक मुंग्यांचं वारू. त्याला ते छोट्या मुलाने मध्ये गेलेलं, ते खेळता खेळता ते मोडलं गेलं. बाकी इथे हे इकडे हे स्टार फ्रूट लागले. अच्छा, स्टार फ्रूट लागले. कमरात बोललं जातं की कमर स्टार फ्रूट ज्याला म्हणतात ते बोललं जात. आता हे एक छोट्याशा पाणीला किती सारे लागले. इकडे फुलं पण आहेत. इकडे हे आहे ना एक आता तुम्हाला एकदम भारी दृश्य दाखवतो. एकदम जवळ येत असताना हे इथे बघा, मुंग्याने एक माशी पकडली आहे आणि ते बघा त्याला ते वारवात घेऊन जातात सगळ्या मुंग्या. इकडे काहीच नाहीत. तर त्यांचं काम त्यांचं चाललंय. म्हणजे पावसाळ्यामध्ये काय होतं, खूप पाऊस पडतो ना, तर आपण एवढं त्यांना घर बनवून देऊ शकतो बघा. एक आपली निसर्गातली आपली जबाबदारी. अच्छा, आपण कुठेतरी पार पाडायला पाहिजे असं. फार छान. मग हे त्यांना घर बनवलं पावसाळ्यासाठी. इकडे वॉटर लिली आहेत वेगवेगळी आहे. म्हणजे आपण जे बाजारात बघत आलो ते वॉटर लिलीज आहेत. ते सगळे वॉटर लिलीज. खरं ओरिजिनल लोटस असतात ते, फक्त ते आपण बघितलं ना.
आणि त्याचा फुलण्याचा काय फक्त सकाळी 8-10 वाजता 11-12 पर्यंत असतं. एक फुल 3 दिवस टिकतं. अच्छा. ते पण प्रत्येक दिवसाला 2 तास उमलतं, 1-2 तास परत मिटून जात. त्याच्यानंतर एक वारूळ आहे, एक वारूळ म्हणजे त्यांचे बनवण्याची डिझाईन एकदम छोटी मुंगी असते, बरं किती भारी घर बनवते. एवढे अशा मुंगीला एवढी बुद्धिमत्ता आहे की म्हणजे सोसायटी सारखी स्थापन केली. मध्ये सगळं त्यांची कॉलनी असते, धान्याचं कोठार असतं, हांडी लपवायला जागा असते, त्यांची एक सुरक्षित जागा पण असते सगळं. फार छान. त्यानंतर ही बकुळीची झाडं आहेत. ही ओरिजिनल बकुळ आहे, आता हायब्रिड बकुळ आली जी भगव्या कलरची असते, पण ही आपल्या स्किन सारखी असते. हिची फळं खाल्ली जातात, म्हणजे कच्ची खजूर कशी आपण खातो तेवढी फळं असतात ती खाल्ली जातात. आणि फुलांचा खूप भारी सुगंध असतो, म्हणजे फुलं जर आपण ठेवली ना खिशामध्ये जोपर्यंत ते कुजत नाही तोपर्यंत आपल्याला परफ्यूम आणायची काहीच गरज नाही. आणि हे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून पूर्वीच्या राजे लोक राजवाड्याच्या प्रवेशद्वारासमोर लावायचे. पूर्वीचे राजवाडे बघाल ना तुम्ही, तिथे हमखास असायची, नाजूक आणि सुवासिक फुलं, सुवासिक पण आणि खूप भारी असते. आणि सावली पण खूप येते, म्हणजे उन्हाळ्यात सगळ्या झाडांची पानगळती होते, त्यावेळेला सगळं असं बहर असतो पानांचा, पानगळती नाही होत. फणस वरती फणस लागली मस्त इथे. आणि इकडे हे पेंटिंगची ओरिजिनल कमळ आहे ना, त्याच्यावरती सकाळी मधमाशा यायच्या ना, त्याच्या इन्स्पायर होऊन हे मधमाशांची कमळची. हे पेंटिंगचे पण मी बघितले वेगवेगळे विषय दिसले इकडे. हे जसं मधमाशांचं झालं, हात एक होळीचं चित्र आहे, आदिवासी कसे राहतात त्याचं एक चित्र आहे. म्हणजे अजून माझ्याकडे ओरिजिनल खूप सब्जेक्ट आहे, ओरिजिनल आहे ना, म्हणजे आपण नेटवरती वगैरे तुम्हाला कुठे सापडणार. तर मी असे एक कॅनव्हास वरती उतरवत जाईल आणि मग ते एक वेगळं कलेक्शन होईल त्याचं, एक वेगळा विषय पण लोकांना भेटत जाईल ना. आणि पुढच्या पिढीला एक ते माहिती होत जाईल की हा एक पेंटिंग मध्ये डीप मध्ये असे पण पेंटिंग असते. आता सध्या काय झालं की आपण जे वॉरली पेंटिंग आहे, काही ठराविक विषय आहेत, म्हणजे 60-70 ठराविक सब्जेक्ट असतील तेच आपण बघतो, होळीचं झालं, याचं झालं, त्याचं झालं. पण डीप मध्ये बघितलं ना खूप वेगळे विषय आहे, ते विषय एक वेगळे आणि ते स्वतः अनुभवल्याशिवाय येत नाही ना, त्यामुळे. तर याची तुम्हाला अशी संकल्पना कशी आली? संकल्पना म्हणजे मला एक शांततेत जगायचं होतं ना आयुष्य, मग हे शांततेसाठी बनवलेलं माझ्या. पण मग ते आपण एफबीला वगैरे आपली काही पण क्रिएटिव्हिटी पोस्ट करतो, त्यामध्ये लोकांना आवडायला लागलं, लोक बोलत की आम्हाला यायचंय. पण माझ्याकडे तेवढ्या सुख सुविधा नव्हत्या, मग जे आहे ना ते लोकांसमोर आणलं, म्हणजे लोकांचीच डिमांड वाढली, मग तसं मी सुरू केलं. आता रिस्पॉन्स आहे तर एक एक गोष्टी करत जाईल. आपल्याकडे सध्या फक्त एक झोपडी आहे, थोडीशी बसायला जागा आहे असं, आणि झाडं बाकीचे आहे. म्हणजे मला मेन म्हणजे झाडांची आवड होती, मी झाडं जपलीत, निसर्ग जपला, त्याच्यातून निसर्गाने मला जगायला शिकवलं. फारच छान तुमचे विचार पण आहेत आणि फारच छान हे वास्तू पण आहे. विविध प्रकारची झाडं आहेत, पेंटिंग्स आहेत, बसायला वेगवेगळे ठिकाणं आहेत. तर इकडे कोणाला व्हिजिट करायचं असेल तर कसं करता येतं, म्हणजे कॉन्टॅक्ट करून येता येईल? हो, कॉन्टॅक्ट करून यावं लागतं. माझा नंबर आहे 98-34-45-25-92, हा माझा कॉलिंग नंबर आहे. परत एकदा सांगतो, 98-34-45-25-92 किंवा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 86-05-19-34-04. याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपला जरी मेसेज टाकला ना, मला फोन उचलेला नाही जमला तर मी एक संध्याकाळपर्यंत रिप्ले देऊन देतो, तुम्हाला एक गुगल मॅपचं लोकेशन देईल. किंवा मग मला सरळ फोन केला तरी, फक्त माझी अट एवढीच असते की तुम्ही इथे येताना अगोदर एक दिवस अगोदर मला माहिती द्यावी लागते, कारण मला बाकीची तयारी करावी लागते. माझ्याकडे मोजकी माणसं आहेत त्यामुळे, आणि सगळ्यांना एक व्यवस्थित मला प्रॉपर हँडल करायचं असतं, त्यामुळे मला एक प्री बुकिंग आवश्यक असतं. अच्छा, म्हणजे ती सगळी जेवणाची वगैरे जी सोय करावी लागते, ते तुम्ही सगळं घरीच स्वतःच्या करतात आणि मार्केटवरती अवलंबून आहे. मग उद्यासाठी काय काय लागेल ते आपण घरात कंद शोधणं झालं किंवा इतर सगळं झालं ते तयारी करावी लागते. आणि एक इकडे येताना ना, मी सुरगाणे तालुक्यामध्ये राहतो, गुजरात बाउंड्री आहे, नाशिक पासून एक 90-100 किलोमीटरच्या आसपास अंतर आहे. तर निश्चितच मी फोन नंबर आणि लिंक पण याच्यात शेअर करीनच, तुम्ही त्यांना पोहोचू शकता. इथे जेवणात काय मिळतं? जेवणात ना व्हेज, स्पेशल व्हेज भेटतं. व्हेज मधले खूप वेगळ्या भाज्या भेटतात ज्या तुम्ही एकतर कुठेच खाल्लेल्या नसतात, एक रेअर भाज्या भेटतात. किंवा तुमची डिमांड नॉनव्हेजची असेल ना तर तुम्हाला नॉनव्हेज पण देऊ शकतो आपण, असं काही नाही. अच्छा. आणि
शनिवार वगैरे आलात ना तुम्ही, शुक्रवार शनिवार, तर आपल्याकडे मार्केटमध्ये फिश फ्रेश येतात, आपण फिशचा पण ऑप्शन ठेवतो, आपल्या पद्धतीने फ्राय करतो, जसं शहरामध्ये फ्राय करतो तसं नाही, वेगवेगळ्या आपल्या पद्धतीने, म्हणजे तुमच्या तुम्ही कोणत्या जेवण घेणार ना त्याच्यावरती तुमचं अवलंबून असतं. अच्छा, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला बनवून मिळेल, फक्त तुम्हाला आदल्या दिवशी कळवावं लागतं. धन्यवाद. आम्हाला तर रानझोपडीला भेट देऊन खूप आनंद झाला. इकडचा निसर्ग, यांची आपुलकीची वागणूक सगळेच कौतुकास्पद होतं. यांचे विचारही सुंदर आहेत. आम्ही पाहुणे आहोत याची जाणीव आम्हाला कधीच झाली नाही. हर्षदनी समोर बसून कुटलेल्या फ्रेश कॉफीचा आम्ही इकडे आस्वाद घेतला. इकडे हे सगळे कामे घरीच करतात आणि कोणाचीही वाट न बघता प्रत्येक जण आपलं आपलं काम करत असतो. रानकेळीचे जे उदाहरण होते त्याच्यावरनं आम्हाला हे समजले, नुसती औषधी माहीत असून फायदा नाही, तर त्याचा योग्य वापर कसा करता आला पाहिजे हे माहिती असणं फार गरजेचं आहे. हर्षद भाऊंचा हा निसर्ग संगोपनाचा जो विचार आहे तो फार स्तुत्य आहे. आपणही यांना नक्कीच भेट द्या. आशा करतो की तुम्हाला ही रानझोपडीची प्रस्तुती आवडली असेल. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.